बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सुरेश कालगुडे यांची डिसेंबर दोन हजार अठरा साली महाड एम मध्ये हत्या झाली होती सदरची घटना ही महाड तालुक्यातील एम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे महाड एम आयडीसी येथील जोहारी कंपनीतील रस्त्यावर एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता घटनेतील आरोपी शिवपती सुभोगलाल पटेल हा कंटेनर चालक यांनी त्याच्या ताब्यातील कंटेनर हा दारू पिऊन फिर्यादी भारत मोहन कदम यांच्यावर कंटेनर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये मयत सूर्यकांत उर्फ सुरेश कालगुडे यांच्या अंगावर घालून त्यांना गंभीर जखमी करून ठार मारले सुरेश कालगुडे यांना जिवे ठार मारल्यावर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ए ए पाटील यांनी भारतीय दंड संविधाननुसार कलम तीनशे दोन आणि तीनशे नुसार गुन्हा दाखल केला होता आणि मयत सुरेश कालगुडे यांच्या बाजूने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांनी प्रभावी युक्तिवाद करून सुरेश कालगुडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम केलं सुरेश कालगुडे यांची हत्या करणाऱ्या आरोपींस अखेर माणगाव सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सुरेश कालगुडे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक नेते होते त्यांची हत्या झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातून शोककळा व्यक्त होत होती मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना आज योग्य न्याय मिळाल्याचं पाहायला मिळत आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा